इस इसलिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अरे पवित्र नाम में सब पवित्र लोगों को आशीर्वाद देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। अभी तक प्रभु ने बहुत आशीष के साथ चलाया। आतापर्यंत प्रभु ने खूप आशीर्वादासह आपल्याला चालवलं। अभी हमें प्रभु येशू मसीह ने हमें मन अपना लोगों से खरीद करके अपने राज्य में रखा। उस महान प्रभु का हमारे प्रति दिया हुआ उदार का अलग अलग अनुभवों के बारे में आज हम एक क्लास शुरू करने जा रहे हैं। आणि प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या रक्ताच्या द्वारे दिलेलं जे तारण आहे त्याच्या वेगवेगळ्या अनुभवा संबंधाने आपण मनन करणार आहोत। बहुत मतलब एक क्लास एकदम सरल डिग्री में आपको हर एक बात को मतलब आपका उदार उदार पाने के बाद का जो अनुभव जो है वो बात को ये वजन आपको व्यक्त करके देगा। आणि तारण प्राप्त झाल्यानंतरचा जो अनुभव तुमच्या जीवनाचा आहे तो अनुभव कसा आहे हे वचन तुमच्या प्रकट करून देईल। आपने मला सुना हुआ बातों में परंतु एक सिस्टमैटिकली आपको कुछ बात उदार पाए वालोंगा अनेक अनेक अनुभव। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांचा अनुभव जो आहे एक सिस्टमैटिक पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आप एक अपना नोटबुक में एक हेडिंग लिख सकता है कि उदार पाए वालोंगा अलग अलग अनुभव। आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये शीर्षक लिहू शकता की तारण प्राप्त झालेल्या लोकांचा अनुभव। अगमन में उदार पाना या पापक्षमा पाना या नया जन्म पाना ये सब एक ही बात है। आणि तारण प्राप्त करणं पापक्षमा प्राप्त करणं किंवा नवा जन्म प्राप्त करणं हे सर्व काही एकच आहे। अनेक लोकांच्या जीवन में नया जन्म अनिवार्य आहे। आणि प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये नवा जन्म जो आहे तो अनिवार्य आहे। प्रभु येशू मसीह निकोदमस के साथ कहने के समय में योहन्ना तीसरा अध्याय का सात वचन में वो निकोदमस को कहता है। योहान त्याचा तीसरा अध्याय त्याच्या सात वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त निकोदमसला नवा जन्म संबंधाने अशा प्रकारे म्हणतो। तुझे नया सिरे से जन्म लेना आवश्य है। नव्या पद्धतीने जन्म घेणं तुला गरजेचं आहे। ये दुनिया में हम शरीर में जन्म लिया या जगामध्ये आपण शरीराच्या द्वारे जन्म घेतला परंतु हमें एक नया जन्म लेना जरूरी है। आणि एक नवा जन्म घेणं गरजेचं आहे। ये नया जन्म के बारे में नया जन्म पाया करके कहने वाला कई रोग भी अभी भी अनजाने। आणि नवा जन्म संबंधाने ज्यांचा नवा जन्म झालेला आहे ते सुद्धा याच्या संबंधाने अजाण आहे। प्रार्थने कसा सुनना खूप प्रार्थनेपूर्वक ऐका। अभी इससे भी और सरल रूप में आपको बजा नहीं पाएंगे। आणि याच्या पेक्षा सरळ पद्धतीने नाही सांगू शकणार। इसलिए अभी एकदम नेक्स्ट क्लास का लोगों को जैसे समझाता है वैसे आपको मैं समझाने जा रहा हूँ। आणि जशा बालवाडीच्या मुलांना शिकवलं जातं सांगितलं जातं तशा प्रकारे मी सांगत आहे। साधारण मतलब जो नया जन्म नहीं पाया हुआ लोग भी ये नया जन्म के बारे में आप समझ सकता है इतना सरल रूप में। आणि ज्यांचा नवा जन्म झाला नाही ते सुद्धा नवा जन्म संबंधाने समजू शकतील अशा सरळ पद्धतीने। जो नया जन्म पाया करके कहता है उसका नया जन्म हुआ है कि नहीं वो व्यक्ति भी इस बात को परख कर समझने के लिए। आणि जो म्हणतो की माझा नवा जन्म झालेला आहे खरोखर त्याचा नवा जन्म झालाय का नाही तो व्यक्ति सुद्धा या गोष्टी पारखू शकेल। क्योंकि स्वर्ग से दुनिया में आया हुआ यीशु मसीह नया जन्म पाने के लिए एक साधा व्यक्ति को नहीं बोला यहूदियों का एक उपदेष्टा वो उपदेष्टा को बोल रहा है तुझे भी नया जन्म पाना है। आणि स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्रभु येशू ख्रिस्त तुला नवा जन्म प्राप्त करायचा आहे जगाच्या एका साधारण मनुष्याला नाही म्हटलं तर यहूदी लोकांचा एक मोठा उपदेष्टा आहे त्याला म्हणत आहे की ही नवा जन्म प्राप्त करण्याची गरज आहे। उपदेश करते करते वो बुढा हो गया। आणि उपदेश देत देत तो म्हातारा झाला। अभी भी उसको बोलता है तुझे भी नया जन्म पाना आवश्यक आहे। आणि तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की तुला नवा जन्म प्राप्त करणं गरजेचं आहे। हम सबको मालूम है नया जन्म कैसे पाना है। आणि नवा जन्म कसा मिळणार निकोदमस को समजाने वाला वो भाषा आपको मालूम है योहन्ना 3:3-5 मध्ये योहान त्याचा तिसरा अध्याय त्याच्या 3-5 वचन मध्ये अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त निकोदमोसला म्हणत आहे तो
सरल डूमे प्रभु यीशु मसीह ने उपदेशक उठा व्यक्ति निकोदमस को समझाया आणि किती सरल रीति ने प्रभु यीशु ख्रिस्ताने म्हातारा निकोदमस ला सांगितलं क्या बोला काय म्हटलं जल और आत्मा के द्वारा अगर एक व्यक्ति का नया जन्म नहीं होता वो परमेश्वर का राज्य में प्रवेश नहीं कर सकता आणि पाणी आणि आत्म्याच्या द्वारे जोपर्यंत एका व्यक्तीचा नवा जन्म होत नाही तो परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही अभी ये पानी और जल क्या है आप सबको मालूम है आणि पानी काय आहे हे सगळं पानी और आत्मा क्या है जल और आत्मा क्या है आपको मालूम है पानी आणि आत्मा काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे क्योंकि वो वचन के बारे में कहा है आणि हे वचना संबंधाने म्हटलेला आहे उसके ऊपर भी बहुत गलत उपदेश चलता है लेकिन आपको ये वचन मालूम है फिर भी आपको एक बार में दोहराऊंगा क्योंकि आपका दिल में उभर गया है आणि हे सगळे वचन तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा मी तुम्हाला ही वचन सांगेल म्हणजे तुमच्या हृदय पटलावर ते लिहिले जाईल प्रिय नया जन्म कैसे होता प्रियो नवा जन्म कसा होतो प्रभु का सुसमाचार सुनने के द्वारा आणि प्रभूची सुवार्ता ऐकल्याच्या द्वारे पहिल्या कोरिंथी 4:15 पहिले करंतीकराचं पत्र त्याचा 4 त्याचं 15 तो भी पिता बहुत से नहीं इसलिए कि मसीह यीशु में सुसमाचार के द्वारा मैं तुम्हारा पिता हूँ देखा सुसमाचार तुझे देते हुए तुझे मैं नया जन्म दिया और लेकर आया इसलिए मैं तुम्हारा पिता है करके प्रेषित पौलुस कोरिंथ मंडली के लोगों से बोलता है आणि करंतीकराच्या मंडळीला प्रेषित पौल असं म्हणत आहे की सुवार्तेच्या द्वारे तुम्हाला मी ख्रिस्ताकडे घेऊन आलो म्हणूनच त्याच्या द्वारे मी तुमचा पिता आहे प्रभू येशू मसीह की सुसमाचार या प्रभू का वचन उनको प्रभू का दासने दिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवर्ता किंवा त्याचं वचन प्रभूच्या दासाने त्या लोकांना दिलं उन्होंने उन वचन को स्वीकार आणि त्यांनी ते वचनाचा स्वीकार केला उनका नया जन्म हुआ त्यांचा नवा जन्म झाला वचन बोलेगा तो देहधारी हुआ प्रभू येशू मसीह आणि वचन म्हटलं म्हणजे शरीर रूप धारण केलेला प्रभू येशू ख्रिस्त उन्होंने येशू मसीह को स्वीकार आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला वही बात याकोब अपना पत्र में याकोब पहला अध्याय 18 में याकोब कहता है याकोब त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये याकोब अशा प्रकारे म्हणतो देखिए हमें प्रथम फल होने के लिए प्रभु के वचन के द्वारा हमें सृष्टि किया या नया जन्म दिया आणि आपण ख्रिस्ताचे प्रथम फळ होण्याकरता त्याच्या वचनाच्या द्वारे त्याने आपल्याला नवा जन्म दिला अनमोल बात आहे आणि किती अनमोल गोष्ट आहे येशू मसीह की भाई याकूबी यावर गवाही देता है नया जन्म वचन की द्वारा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब सुद्धा या गोष्टीची साक्ष देत आहे की वचनाच्या द्वारे नवा जन्म आहे 12 चेलो में प्रथम चेला पत्रोस क्या कहता है आणि 12 शिष्यांपैकी प्रथम शिष्य पेत्र काय म्हणत आहे पहिला पत्रोस पहिला अध्याय 23 वचन पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 23 वचन प्रियो हमारे जीवन में हम कोई मतलब मिरेकल देख करके नहीं कोई चमत्कार देख करके नहीं हम प्रभु का वचन सुन करके उस वचन को ग्रहण करके नया जन्म पाया ये बात को यकीन करना आणि कुठल्या प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचं चमत्कार पाहून आपला नवा जन्म झाला असं नाही तर परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आपला नवा जन्म झाला बहुत लोग चिन्ह चमत्कार के पीछे विश्वास के वो लोग है आणि चिन्ह चमत्कारावरच्या द्वारे विश्वास केलेले लोक आहे लोक नया जन्म नाही पाहत आणि प्रियांनो असे लोक नवा जन्म नाही प्राप्त यावर साफ साफ पत्रोस बोलताय की तुम नाशमय नाही अविनाशी बीज अर्थात हमेशा बना रहने वाला वचन के द्वारा नया जन्म पाया है आणि या ठिकाणी पेत्र असं म्हणतोय की नाशवंत बीजाच्या द्वारे नाही तर अविनाशी परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे तुमचा नवा जन्म झाला आहे वचन नाही बदलता वचन बदलत नाही पहिले पेत्र पहिला अध्याय 25 वचनामध्ये असं म्हटलंय प्रभु का वचन युगानुयुग स्थिर रहता है देखो इस हमेशा बना रहने वाला वचन वही वचन अभी आपको मालूम है वही वचन देहधारी होकर के मानो आया हुआ व्यक्ति है प्रभु यीशु मसीह आणि जे वचन निरंतर करता स्थिर आहे ते वचन देहधारी होऊन
आलेला आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. वचन आपण सुनताय तो येशू मसीह सुनताय. आणि ज्या वेळेला आपण वचन ऐकतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकतो. इसलिए येशू मसीह के बारे में भी इब्रानियों 13:8 में लिखा है येशू मसीह कल आज और कल एक सा है, बोलेगा तो वो भी नहीं बदलता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने इब्रीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये म्हटलंय की प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि उद्या युगानुयुग एक सारखा आहे, तो कधी बदलत नाही. याचा अर्थ आपण ह्या गोष्टीला जाणायचंय. प्रभू येशू मसीह दुनिया में किस लिए आया? आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशा करता आला? इसलिए आया. कशा करता आला? प्रभू येशू मसीह हम पापियों का उद्धार करने के लिए आया. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपण जे पापी होतो आपलं तारण करण्याकरता आला. सुसमाचार क्या है? सुवर्ता काय आहे? पहिल्या करिंथी 15:3-4 में वो संक्षिप्त करके पौलुस कहता है. पहिले करिंथी कराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 3-4 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि हे आहे सुवार्तेचं संपूर्ण रस. येशू मसीह हमारी पापों के लिए मर गया. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांकरता मेला. किसका? कोणाच्या? माझ्या वैयक्तिक, माझ्या पापांकरता. प्रभू उद्धार हमेशा व्यक्तिगत आहे. आणि तारण जे आहे ते वैयक्तिक आहे. आपको ये विश्वास करना है. आपल्याला हा विश्वास करायचा आहे. येशू मसीह सूली पर मरा क्यों मरा? आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला का मेला? येशू मसीह पापी नाही था. आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी नव्हता? येशू मसीह पाप नाही जाणता था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं? पाप करी नाही शकता. आणि तो पाप करू शकत नव्हता? और न्यायी लोक बोलताय की इसमें कोई गुणा नाही. आणि जे न्यायाधीश होते ते म्हणतात याच्या ठाई कुठलं पाप नाही. फिर भी महापापी को मिलने वाला इतना भयंकर श्राप है तो मृत्यु प्रभु ने क्यों सहा? आणि तरी सुद्धा जे महापापीला मिळणारं जे मरण आहे ते एवढं भयंकर मरण प्रभू येशू ख्रिस्ताने का घेतलं? ओ मरने वाला ओ महापापी मैं था. आणि तो मरणारा पापी मी होतो. मुझे बचाने के लिए. मला वाचवण्याकरता. यो कितनी बार आपने सुसमाचार सुना. आणि कितीतरी वेळा तुम्ही सुवार्ता ऐकली. फिर भी येशू मसीह आपके लिए मरा ये सच्चाई आपको प्रगट हुआ. आणि तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या करता मेला हे सत्य तुम्हाला प्रगट झालं का? अभी प्रभू यहां रहे. आता प्रभू या ठिकाणी आहे. प्रभू के आत्मा का कार्य भी प्रभू लोगों में कर रहा है. आणि प्रभूच्या आत्म्याचं कार्य सुद्धा प्रभू आपल्या लोकांमध्ये करत आहे. क्योंकि प्रभू के आत्मा कार्य करते बिना ये बात को समझ नहीं सकते. आणि देवाचा आत्मा कार्य न करता लोक या गोष्टीला समजू शकणार नाही. थोडं वचन पर ध्यान दीजिए. थोडस वचनाकडे लक्ष द्या. प्रियम येशू मसीह इस प्रकार विरूप क्यों बना? आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त एवढा विद्रूप का झाला? इतना श्रापित मृत्यू प्रभू ने क्यों सहा? आणि एवढं श्रापित मरण प्रभू येशू ख्रिस्ताने का सहन केलं? प्रभू ने मुझे प्रेम किया. प्रभू ने माझ्यावर प्रेम केलं. मैं प्रभु को नहीं जानता. आणि प्रभूला मी नाही होतं. मैं प्रभु को नहीं ढूंढा. आणि मी प्रभूला नाही शोधलं. परंतु तभी भी प्रभु मुझे ढूंढ कर आया. आणि तरी सुद्धा प्रभु मला शोधत आला. मुझे बचाने के लिए अपने आप को मेरे लिए हमारी मेरी पापों को लेकर इस अवस्था में आया. आणि मला वाचवण्या करता माझे पाप घेऊन अशा अवस्थेमध्ये तो आला. प्रियो येशू मसीह मेरे लिए क्या बना? फ्रेंडो माझ्या करता प्रभू येशू ख्रिस्त काय झाला? मुझे स्वर्ग का वारिस बनाने के लिए. आणि मला स्वर्गाचा वारिस होण्याकरता. मुझे उस अनंत काल का नरक के आग से बचाने के लिए. अनंत कालच्या नरकाच्या आगळीपासून मला वाचवण्याकरता. और इस जीवन में भी मला प्रभू का एक गवाह बनकर जीवन बिताने के लिए. आणि या जीवनामध्ये सुद्धा प्रभूचा एक साक्षीदार होऊन जगण्याकरता. प्रभू मेरे लिए सूली पर मरा. प्रभू माझ्या करता त्या वधस्तंभावर मेला. मेरे लिए मर गया. माझ्या करता मेला. मेरे लिए काढा गया. माझ्या करता पुरल्या गेला. और मेरे लिए जीवी उठा. आणि माझ्या करता जिवंतही झाला. ये बात सच्च आहे. आमेन. ही गोष्ट खरी आहे. ये जो भी व्यक्ती विश्वास करेगा. आणि जो कोणी याच्यावर विश्वास करेल. यो और प्रभू येशू को अपने दिल में बुलाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये बोलवेल. उसी क्षण उसको पाप क्षमा का अनुभव मिलेगा. आणि त्याच वेळेला त्याला पापाच्या क्षमेचा अनुभव मिळेल. उसी क्षण वो पाप से मुक्त, पाप का सजा से मुक्त हो जाएगा. आणि त्याच वेळेला पापाच्या शिक्षेपासून तो मुक्त होईल. इतना सरल बात आहे. आणि किती सरळ गोष्ट आहे. उसी समय में उसको मिलता है नया जन्म. आणि त्याच वेळेला त्याला मिळतो नवा जन्म. इतना सरल बात आहे. यो ने कसो समझा उसके पहला अध्याय का 12 और 13 वचन. योहान त्याचा पहिला अध्याय त्याचा 12 आणि 13 वचन. परंतु जितने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं. देखिए
प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने वालों को क्या मिला? प्रभु यीशु ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास केला त्यांना काय मिळालं? परमेश्वर का संतान होने का अधिकार मिला। परमेश्वराचा पुत्र होण्याचा त्यांना अनुभव भेटला। हम लोग सभी लोग कौन था? आपण सर्व लोक कोण होतो? सबके सब शैतान का संतान। आणि सगळेच्या सगळे शैतानाचे पुत्र होतो। सारे लोग पापी होकर के शैतान का संतान होकर के जी रहा था। आणि सर्व लोक पापी होऊन शैतानाचे पुत्र होऊन जीवन जगत होते। प्रभु का ये सुसमाचार सुना। आणि प्रभूची ही सुवार्ता ऐकली। प्रभु यीशु मसीह मेरे पापों के लिए मर गया, ये सच्चाई को अंगीकार किया। आणि प्रभु यीशु ख्रिस्त माझ्या पापांकरता त्या वधस्तंभावर मेला, या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला। यीशु मसीह को अपने दिल में स्वीकारा। आणि प्रभु यीशु ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्वीकारलं। बहुत बड़ी बात है ना, खूप मोठी गोष्ट आहे ना। वचन गाता है, प्रभुचं वचन सांगतं। वापस पढ़ना 12 वचन। 12 वचन पुन्हा वाचा। देखा, जितनोने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, आणि जेवढ्यांनी प्रभु यीशु ख्रिस्ताचा स्वीकार केला, वहां पर रुक करके रोमियो उसका 10:9 भी पढ़ना। रोम त्याचा 10 अध्याय आणि त्याचा 9 वचन ही वाचा। यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे। हाँ, देखा, ग्रहण करना या अपने दिल जीवन में अंगीकार करना। आणि स्वीकार करणं आपल्या जीवनामध्ये प्रभूचा स्वीकार करणं बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु को, प्रभु यीशु मसीह को मतलब क्या बोल के ग्रहण करना। आणि यीशु ख्रिस्ताला काय म्हणून आपल्या हृदयामध्ये स्वीकारायचंय? यीशु मेरा प्रभु है। आणि यीशु माझा प्रभु आहे। देखो, यीशु मसीह को अपना जीवन में दिल में कोई कोने में बैठाने के लिए नहीं। आणि यीशु ख्रिस्ताला आपल्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं नाहीये। हमारे जीवन का प्रभु था, संपूर्ण जीवन प्रभु को सरेंडर करते हुए प्रभु का हाथ में या प्रभु के पादस्थान में समर्पण करना है। आणि संपूर्ण जीवन जे आहे ते प्रभूच्या चरणाजवळ आपण समर्पित करायचं आहे। हमें क्या मिल रहा है? रेनो, आपल्याला काय भेटत आहे? भयंकर नरकी आग से छुटकारा। आणि भयंकर नरकाच्या त्या आगीपासून मुक्ती। साथ ही साथ त्याच सोबत प्रभु का जीवन, प्रभुचं जीवन, प्रभु के लिए जीने के लिए, प्रभु करता जगण्याकरता। वो कैसा अनोखा बात है। आणि कसा अनुभव आहे? हमें स्वर्ग में प्रभु के साथ हमेशा रहने का अनुभव। आणि स्वर्गामध्ये निरंतर प्रभु सोबत राहण्याचा अनुभव। स्वर्ग का अनुभव दुनिया में हम लोग उस जीवन की द्वारा अनुभव कर पाएगा। आणि स्वर्गाचा अनुभव या जगामध्ये तशा प्रकारचं जीवन जगत आपण घेऊ शकू। इसलिए यावर वचन कहत आहे। आणि म्हणूनच वचन या ठिकाणी असं सांगतं, जो कोई पुत्र पर या प्रभु यीशु मसीह पर विश्वास करेगा। आणि जो कोणी पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करेल, उसको ग्रहण करेगा, आणि त्याचा स्वीकार करेल। क्या बोल करके? आणि काय म्हणून? प्रभू जाण कर, आपला प्रभू जाणून, प्रभू जाण करके ग्रहण कर। आणि प्रभू जाणून त्याचा स्वीकार करता। कोई दोस्त बोल करके नहीं ग्रहण कर। आणि एक मित्र म्हणून नाही। प्रभु को आज भी प्रभु दा दिया हुआ लोग, प्रभु करके मान करके ग्रहण किया हुआ लोग, शायद प्रभु का अर्थ ना समझ करके ग्रहण किया हुआ लोग बहुत कम है। प्रभु करके मतलब ग्रहण किया हुआ लोग बहुत कम है। आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभु जाणून त्याचा स्वीकार केलेले लोक खूप कमी आहे। उदार पाय लोक बे तारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये प्रभू येशू मसीह मेरा प्रभु जान करके ग्रहण किया वो लोग बहुत कमी। आणि येशू ख्रिस्त माझा प्रभु आहे असं जाणून त्याला प्रभु म्हणून स्वीकारलेले लोक कमी आहे। प्रभु मानने का अर्थ क्या है? आणि प्रभु मानणं याचा अर्थ काय आहे? मेरा जीवन का यीशु मसीह सर्वाधिकारी है। आणि माझ्या जीवनाचा येशू ख्रिस्त सर्वाधिकारी आहे। अभी एक घर में मानव पति पत्नी रहता है। आणि एका घरामध्ये नवरा बायको राहता, तो पत्नी कहीं भी जाना है तो, आणि बायकोला कुठे जायचंय तर ओ क्या करता? ती काय करते? अरे यार, पति को बोलता। आणि अगोदर जाऊन नवऱ्याला विचारते, मुझे जाने का इच्छा है, जाऊ क्या? मला जायची इच्छा आहे, मी जाऊ का? मैं जाता हूँ, कैसे निकल जाएगा क्या? आणि मी तिकडे जाते असं म्हणून ती निघून जाऊ शकते का? हो, भी एक परिवार जीवन का एक सही व्यवस्था है। आणि ते सुद्धा पारिवारिक जीवनाची योग्य अशी व्यवस्था नाहीये। कोई ऐसा करता है तो भी वो गलत कर रहा है। आणि कोणी असं करतं तर चुकीचं करतं। पत्नी पति का अधीन में हमेशा रहना है। बायकोने नवऱ्याच्या अधीन राहणं आहे। हर काम पति की अनुमति से करना है। आणि प्रत्येक काम नवऱ्याच्या परवानगीने करणं आहे। ऐसा बात नहीं प्रियो, वो तो एक मतलब प्रभु ने तैयार करने वाला एक परिवार का बात है नहीं। आणि असं नाही का ऐकलं का मी चाललंय बाहेर अशा प्रकारे? नाही, प्रभूने ही व्यवस्था नाही दिली। परमिशन पक्का मागे आणि तुम्हाला परवानगी मागूनच जायचंय। इवन पदी भी जाने के समय में पत्नी को बोलना है, देखो मैं पुराने जगह पर जा रहा। आणि एवढंच नाही तर नवऱ्याने सुद्धा बाहेर जाताना
आपल्या बायकोला सांगून जायचं की मी या अमुक अमुक ठिकाणी जात आहे आणि काही घरामध्ये गेल्यानंतर तुमची बायको कुठे माहिती नाही पत्ती घर में नहीं भर तो पति को मालूम नहीं कहाँ गया आनी भाई को घर मधे नहीं है आनी नवराला माहित नहीं थी कुठे गेली वो पारिवारिक जीवन सही नहीं पी आनी ते पारिवारिक जीवन योग्य नहीं वो परमेश्वर की व्यवस्था करनी आनी ते देवाचा नियमा प्रमाणे नहीं कई पतियों को मतलब मंडली में भी पूछेगा आपका पति कहा नहीं है क्या मालूम नहीं क्या यार आप पति है क्या आणि पुष्कळ नवऱ्यांना जर विचारलं की तुमची बायको कुठे ते इकडे तिकडे पाहत राहता नाही आली का अजून ती म्हणजे अशा प्रकारे त्यांना सुद्धा माहिती नसते आपका पारिवारिक जीवन सही प्रकार नाही चल रहा है उस बात का सबूत है आणि तुमचं पारिवारिक जीवन योग्य प्रकारे नाही चालत आहे त्याचं एक प्रमाण आहे एक हलका एक्झाम्पल दिया है एक साधारण उदाहरण दिलं उसे प्रकार येशू मसीह आपका जीवन का प्रभु है तो आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा प्रभू आहे तर हम प्रभू का गुलाम आहे आणि आपण प्रभूचे गुलाम आहोत आपको मालूम आहे इस दुनिया में दो गुलाम आहे दो प्रकार का गुलाम आहे सारे लोग एक ही पाप का गुलाम नहीं तो प्रभू का गुलाम आणि या जगामध्ये असणारे सगळे लोक दोन प्रकारचे गुलाम आहे पहिलं म्हणजे पापाचे गुलाम आणि दुसरं म्हणजे प्रभूचे गुलाम तो इसमें मैं कौन सा किसका गुलाम है आणि यापैकी मी कोणाचा गुलाम आहे उधार पाए हुए लोग प्रभु का गुलाम है आणि तारण प्राप्त झालेले लोक प्रभूचे गुलाम आहे मैं आपको समझने के लिए बोल रहा हूं आणि तुम्हाला समजण्याकरता सांगत आहे परंतु कई लोग अभी भी अपने आप को मानव बड़ा समझता है प्रभु को छोटा समझता है इसलिए प्रभु को पूछता नहीं प्रभु का इच्छा ढूंढता नहीं अपना मनमानी करता है आणि पुष्कळ लोक काय आहे की आपला स्वतःला मोठा समजता आणि प्रभुला लहान समजता म्हणूनच काही करण्याच्या अगोदर प्रभुला विचारत नाही हो एक सच्चा मसीह जीवन नहीं प्रियानो ते खरं ख्रिस्ती जीवन नाही आहे पुराना नियम में तक हम देखता है कि दाविद हर समय प्रभु को पूछता है प्रभु मैं जाऊं या ना जाऊं आणि जुन्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो की दाविद विचारायचा की प्रभु मी जाऊ का नको जाऊ अरे नया नियम में प्रभु को वचन कहता है पहला कोरिन्थी उसका 15:31 वचन में कि हम खाए पिए कुछ भी करे प्रभु का महिमा के लिए करे पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 आणि त्याच्या 31 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण आपण खाऊ खा प्या काही करा पण ते सगळं प्रभूच्या गौरवा करता करा खाणे पिणे प्रभू का प्रभुता होणार आणि खाणे पिण्यामध्ये सुद्धा प्रभूचं प्रभुत्व असायला पाहिजे याचा अर्थ काय जरूरतमंद खाना आप लेगा उसमें से अगर आप चावल खा रहा है तो आपका प्लेट में एक अन्न भी बाहर नहीं रहेगा आणि जर तुम्ही जेवायला बसले तुमच्या प्लेट मध्ये जे तुम्ही खायला घेतलं त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक अन्न सुद्धा उरायला नको गिरने नाही देगा खाली नाही पडू देणार आणि लहान मुलांचं पडतं ती गोष्ट वेगळी आहे आणि तुम्ही जे वयस्कर आहात मोठे आहात पहिली बात बाहेर गिरने नाही देगा पहिली गोष्ट खाली सांडणार नाही इवन आप सोचो अगर गिर गया आप सोचो अभी आपका टेबल में एक अन्न गिर गया तो प्रभु का भय मानता है तो आप उसको भी लेकर के डाल करके वो भी खाएगा आणि जर समजा खाता खाता तुमच्या प्लेट मधून एखादा थोडस अन्न खाली पडलं तर तुम्ही प्रभूचं जर भय बाळगता तर ते सुद्धा उचलून खाल खाएगा क्या खाणार का देखो कुवैत में आपको मालूम है जब इराक ने आकर के कब्जा किया ना कचरा दानी में बड़ा हुआ रोटी का टुकड़ा लेकर खाया आणि कुवैत मध्ये ज्या वेळेला इराक ने त्याच्यावर हल्ला केला त्या वेळेला त्या लोकांना खाण्याकरता काही भेटत नव्हतं त्या वेळेला खूप मोठे मोठे लोक कचरा कुंडी मध्ये शोधायला गेले आणि त्या ठिकाणी काही अन्न फेकलेलं आहे का कोणी ते त्यांनी शोधलं आणि ते खाल्लं वो अवस्था के बारे में बोलने के लिए अभी मैं नहीं जा रहा हूँ क्योंकि भैया इसका मतलब क्या है कि आप प्रभु को प्रभु था आज भी आपको जानना आज भी ये दुनिया में कितने ऐसे लोग हैं कई लाखों लोग हैं नहीं करोड़ों लोग हैं कि उनको एक दिन एक टाइम पर भी खाना नहीं मिल रहा है आणि या जगा मध्ये सुद्धा कितीतरी लाखो नाही तर करोडो असे लोक आहे की ज्यांना एक वेळचं अन्न सुद्धा खायला भेटत नाही आप कितना खाना वेस्ट करता है आणि कितीतरी अन्न तुम्ही वाया घालवता और आजकल आपको मालूम है आजकल मतलब आपको बचा लिया तो कोई देने के लिए कोई कुत्ता भी नहीं कोई मुर्गी भी नहीं कई गांव में है तो फिर चलो बच गया तो थोड़ा कुछ सुअर को देंगे या तो मुर्गी को देंगे मतलब कुत्ते को देंगे ऐसे सोच सकता है लेकिन इधर ऐसा भी सिस्टम नहीं आणि गावामध्ये काय जर अन्न जर उरलं तर मग ज्या गाई चरायला येतात किंवा कुत्र
डुक्कर असायचं, डुक्कर असायचं त्यांना ते खायला द्यायचं. पण आपण आता जे शहरामध्ये राहतो अशा प्रकारे आपल्याला गाई वगैरे पाहायला भेटत नाही किंवा कुत्रे सुद्धा बघायला भेटत नाहीये की जे आपल्या घराच्या आसपास राहतील आणि मग ते वाया जातं. मी आपल्या जीवन मी आपको बताता हूं, माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो, मेरे जीवन में मेरा पिताजी खाने के टाइम पर आकर के देखता है. आणि माझ्या जीवनामध्ये माझे वडील जे आहेत ते जेवण करत असताना येऊन बघायचे. और एक अन्न भी अगर टेबल में पड़ा हुआ देखा, आणि भाताचा एखादा कण जरी खाली सांडलेला दिसला तुरंत एक मार मिळेल आणि लगेच एक फटका बसेल. इसलिए अगर गिर भी या गलती से तो भी डाके तुरंत बर्तन में डाले. आणि जरी पडला तरी ते उचलून लगेच ते ताटामध्ये टाकेल. आजकाल कोणी ऐसा करता नाही. आजकाल कोणी असं करत नाही. आणि लहानपणाचा माझा अनुभव आहे. आणि एक गोष्ट मी प्रियांनो सांगतो, आपने प्रभू येशू मसीह को अपना प्रभू करके ग्रहण किया तो उसका अर्थ भी अभी तक आपने समझे क्या? आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला प्रभू म्हणून जर स्वीकारला त्याचा अर्थ तरी तुम्हाला समजलाय का? अगर वो बात को भी अगर ना समझ करके जीवन बिता रहे तो आप कैसा एक मसीह जीवन बिता पाएगा? आणि या गोष्टीला न समजता जर तुम्ही जीवन जगता तर मग कसं काय ख्रिस्ती जीवन जगू शकाल? कई बार ये भजनों का सच्चाई न समझ करके लोग बहुत बड़ा धोखा कर रहे हैं. आणि या वचनाचं सत्य न समजता लोक फसले जात आहेत. प्रियो मी कहां से प्रभु ने कहां लाया? आणि प्रभु ने आपल्याला कुठून कुठे आणलं? हम शैतान का बेटा था. आणि आपण सैतानाचे पुत्र होतो. किसी प्रकार भी प्रभु के निकट जा नहीं सकता था. आणि कुठल्याही प्रकारे प्रभूच्या जवळ जाऊ शकत नव्हतो. हमारे भी कोई आशा नहीं था. हम लोग इतना दुखी और निराश में होते जीवन बिताते थे. कैसा जीवन था प्रियो? एकदम जंगली जीवन. आणि आपल्याला कुठल्या प्रकारची आशा नव्हती आणि एकदम निराशेमध्ये आपण जीवन जगत होतो. एकदम रानटी जीवन आपण जगत होतो. प्रभू मी आने के बाद प्रभू मध्ये आल्यानंतर अभी भी वास्तव में कितने लोग बोल सकता है कि प्रभु ने मुझे एक नया सृष्टि बनाया का? आमेन. आता खरोखर किती लोक असं म्हणू शकतील की प्रभूने मला एक नवीन उत्पत्ती बनवली. वचन मी लिखा हुआ एक बात सत्य है. वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे. ठीक है, हमारे जीवन में गलती नहीं होगा वो बात मैं नहीं बोल रहा हूँ. आणि आपल्या जीवनामध्ये चूक होणार नाही असं नाही म्हणत. हमारे में कई प्रकार का गलती और पाप है. आणि आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या चुका आणि पाप आहे. लेकिन हम प्रभु में है तो प्रभु यीशु मसीह को प्रभुता देकर जीना हमारे कर्तव्य. आणि प्रभु मध्ये जर आहे तर येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देऊन जीवन जगणं आपलं कर्तव्य आहे. हम प्रभु यीशु मसीह को क्या करके ग्रहण किया? आणि प्रभु येशू ख्रिस्ताला काय म्हणून आपण स्वीकारलं? आपला प्रभु जान कर, आपला प्रभु जाणून. अभी इस रीति में ग्रहण किया हुआ व्यक्ति के बारे में योहन्ना उसका 12 अध्याय का 12 वचन कहता है. योहान त्याचा 1 अध्याय 12 वचनामध्ये अशा प्रकारे ग्रहण केलेल्या व्यक्ती संबंधाने म्हटलेला आहे. परमेश्वर का बेटा बना लिया बोलेगा तो कैसा प्यार है. आणि बघा परमेश्वराचं प्रेम ते किती मोठं आणि गहन असं आहे की आपण जे सैतानाचे पुत्र होतो आपल्याला देवाचे पुत्र बनवलं. वो कहीं से भी कुछ मानव एक्झाम्पल बोल करके हम उस बात को तुलना नहीं कर सकता. आणि ते आपल्याला समजून सांगण्याकरता एखादं दुसरं उदाहरण देऊन त्याच्या सोबत त्याची तुलना करून आपल्याला समजून सांगता येणं शक्य नाही. अभी आप सोचिए, अभी सड़क में भीक मांगने वाला एक बेचा. आणि रस्त्यावर भीक मागणारा एक मुलगा. ओ बेचे को अभी अंबानी ने देखा, बोला चलो तू मेरे साथ चलो, तू आज कल से तू मेरा बेटा है. आणि अंबानीने जाताना पाहिलं आणि त्याला म्हटलं की चल तू माझ्या सोबत, आजपासून तू माझा मुलगा आहे. उसको मला अपना घर में सुंदर मतलब कमरा और अच्छा ड्रेस वाला दे दिया. लेकिन अभी भी वो पुराना कपड़ा बांध करके वापस वो सड़क में जाएगा तो क्या होगा? आणि मग त्याला आपल्या घरामध्ये नेलं, त्याला चांगल्या प्रकारचे कपडे दिले, तरी सुद्धा तो आपले जुने कपडे घेऊन रस्त्यावर भीक मागायला गेला तर काय होईल? स्वभाव बदला नहीं. आणि अगोदरचा जो स्वभाव आहे तो त्याचा बदलला नाही. उसको अंबानीने अपनाया है तो फिर उसको उसका लायक जीवन बिताना चाहिए. आणि अंबानीने जर त्याचा स्वीकार केला तर त्याच्या योग्य त्याचं जीवन असलं पाहिजे. जर कोणी अंबानी नाही या ठिकाणी, कोणी अंबानी नाही, सृष्टीकर्ता परमेश्वर. आणि सृष्टीकर्ता परमेश्वर हम किसका बेटा है? आपण कोणाची मुलं आहो? सारा सृष्टीचा सृजनकर्ता महान परमेश्वर का संतान. आणि सर्व सृष्टीचा सृष्टीकर्ता त्या महान परमेश्वराचे पुत्र आहो. आप लोग कितने लोग सच में दिल से हिम्मत से बोलेगा मैं प्रभु का बेटा है? आणि तुमच्यापैकी किती लोक धैर्याने म्हणतील की मी प्रभूचा मुलगा आहे? आमेन. बोलो ना, अगर आप लोग
मैंने बहन लोग बोलो मैं प्रभु का बेटी हूँ, और भाई लोग बोलो मैं प्रभु का बेटा हूँ, जोर से बोलो मैं प्रभु का बेटा हूँ। कई लोग उनका वोट नहीं गिरा आणि काही लोकांचे वोट पण नाही आले, तुम्ही उनका विश्वास नाही, त्यांना विश्वास नाही, उनका उद्धार का अनुभव नाही, त्यांना तारणाचा अनुभव नाही। प्रियम ये कोई खेल नहीं, प्रेमो हा काय कुठला खेळ नाहीये। प्रभु की वचन में लिखा हुआ हरेक बात सत्य है। प्रियम देवाच्या वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे। यदि आपने प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण किया है तो स्वर्ग ने आपको अपना बेटा बोलकर ग्रहण किया है। आणि जर तुम्ही ख्रिस्ताला आपला प्रभु मानून जर स्वीकारलेला आहे तर स्वर्गाने सुद्धा तुम्हाला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारलंय। आपको आपको ये जानना चाहिए आणि तुम्हाला हे जाणायला पाहिजे है ना। अगर आपने प्रभु यीशु मसीह को अपना दिल दिया है आणि तुम्ही आपलं हृदय प्रभु यीशु ख्रिस्ताला दिलेला आहे, प्रभु वचन गाता है, प्रभुचं वचन म्हणतं, उसी समय में त्याच वेळेला एक महान कार्य हुआ, अनेक मोठं काम झालं। क्या हुआ मालूम है? काय झालं माहिती आहे? हां, उसका 13 वचन, त्याचं 13 वचन, योहन्ना 1:13। बेनत लहू से न शरीर की इच्छा से न मनुष्य की इच्छा से परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए। उसको बोलता है नया जन्म, त्याला म्हटलं जातं नवा जन्म। सब लोगों को मिल गया ना, सगळ्यांना भेटला ना योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन। प्रियम जिन लोगों ने प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण किया है आणि ज्या लोकांनी यीशु ख्रिस्ताला आपला प्रभु मानून स्वीकारले, उस व्यक्ति को प्रभु ने क्या किया? अपना बेटा होकर के उसको एक नया जन्म का अनुभव, नया जन्म, एक जन्म उनके जीव में हुआ। प्रियम आणि मग त्या व्यक्तीला प्रभु ने आपला नवा त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारला आणि त्याच्या जीवनामध्ये एक नवा जन्म झाला। प्रियांनो अभी इसमें भी थोड़ा खास आपको बात समझना है आणि याच्यामध्ये सुद्धा एक विशेष गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे। किसका जन्म हुआ? कोणाचा जन्म झाला? येशू मसीह का आप में जन्म हुआ, येशू ख्रिस्ताचा तुमच्या मध्ये जन्म झाला। आमेन। समझ में आया? लक्षात आलं? येशु मसीह आपका जीवन में आपका दिल में जन्म लिया आणि प्रभु येशु ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये जन्मला। अभी येशु मसीह आपका जीवन में आने के द्वारा आणि येशु ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या द्वारे अभी हम येशु मसीह को अपना प्रभुदा देने के द्वारा आणि आपण आपल्या जीवनाचं प्रभुत्व प्रभु येशु ख्रिस्ताला दिल्याच्या द्वारे येशु मसीह के जैसा बन जाता है, आपण प्रभु येशु ख्रिस्ताच्या समान होऊन जातो। हमारा टोटली जीवन का स्वभाव येशु मसीह के जैसा बन जाता है आणि आपल्या जीवनाचा सगळा स्वभाव प्रभु येशु ख्रिस्ता प्रमाणे होतो। इसलिए हमको ये जानना है की येशु मसीह मुझ में जन्म हुआ है कि नहीं आणि आपल्याला ही गोष्ट जाणायची की प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्म माझ्या मध्ये झाला आहे का नाही। और येशु मसीह मुझ में जन्म हुआ है तो येशु मसीह जैसे बढ़ा वैसा हमारे में येशु मसीह बढ़ना भी चाहिए। आणि प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्म माझ्या मध्ये झाला आहे तर प्रभु येशु ख्रिस्त ज्या प्रमाणे वाढला त्याप्रमाणे मला सुद्धा वाढायचंय। येशु मसीह मुझ में आने के कारण अभी येशु मसीह की प्रभुता मुझ में रहेगा तो मेरा जीवन प्रभु को महिमा देने वाला बनना है तो वे मसीह जीवन से जीना है। आणि प्रभु येशू ख्रिस्त माझ्या मध्ये आल्यानंतर माझ्या जीवनाच्या द्वारे प्रभु येशू ख्रिस्ताचा गौरव जर व्हायचा आहे तर प्रभु येशू ख्रिस्त जसा जगला तसं आपण जगायचंय। देखो जन्म की द्वारा हमें जीवन मिला आणि जन्माच्या द्वारे आपल्याला जीवन मिळालं। नया जन्म की द्वारा हमको क्या मिला? आणि नवा जन्माच्या द्वारे आपल्याला काय मिळालं? ईश्वरीय जीवन मिला, ईश्वरीय जीवन मिळालं। सही बात है। आमेन। नया जन्म की द्वारा हमें ईश्वरीय जीवन मिला आणि नवा जन्माच्या द्वारे आपल्याला ईश्वरीय जीवन मिळालं। इसलिए पहिला योहन्ना 5 अध्याय का 11-12 वचन में लिखा है। पहिला योहन्ना 5 अध्याय त्याच्या 11-12 वचनामध्ये असं लिहिले, देखा प्रभु ने हमें आनंद जीवन दिया पर वो जीवन कहां पर है? हमारा कोई भाग में नहीं, कहां पर है? पुत्र में है। वो पुत्र में है। अब देखो अब इस बात को थोड़ा ठीक से जानना, शायद आपको थोड़ा सा आत्मा में रहेगा तभी ये बात को समझेगा। मतलब मुझे अनंत जीवन मिला बोलेगा अभी भी वो अनंत जीवन कहां पर है? पुत्र में, यीशु मसीह में। आणि गोष्ट जरा तुम्ही थांबून व्यवस्थित चांगल्या प्रकारे जाणून घ्या आणि जे आत्म्या मार्गदर्शक राहतील त्यांना निश्चितच ही गोष्ट समजेल की आपल्याला सार्वकालिक जीवन जे आहे ते नवा जन्माच्या द्वारे मिळालेले आहे। पण हे जे सार्वकालिक जीवन जे आहे ते कुठे आहे? ते आपल्यामध्ये आहे का? तर नाही, ते त्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे। इसके पास पुत्र है तभी उसके पास जीवन है आणि ज्याच्या मध्ये पुत्र आहे त्याच्याच मध्ये हे सार्वकालिक जीवन आहे। और
उसके पास जीवन भी नहीं। हाँ देखा, इसके पास प्रभु यीशु मसीह नहीं है, उसके पास वो अनंत जीवन नहीं है। आणि ज्याच्याकडे प्रभु यीशु ख्रिस्त नाही त्याच्याकडे ते सर्वकालीन जीवन सुद्धा नाही है। क्या समझा भी? आमेन। ये बात को मैंने पिछले दिन में भी एक बार मतलब अपना जेबू ने बोला था, जो हेस्केल में जो ये जो भविष्यवाणी था उस संभव से आपको ये बात क्लियर हो जाएगी। आणि मागील दिवसामध्ये जेबू ब्रदर ने सुद्धा ही गोष्ट सांगितली होती, हेस्केल मध्ये जी भविष्यवाणी सांगितली होती त्याच्याद्वारे सुद्धा ही गोष्ट तुम्हाला स्पष्ट होईल। मतलब कई बार हम लोग ध्यान किया है, पुष्कळ वेळा आपण याच्यावर मनन केलंय, उसका 36:26-27 वचन वचन आवर एक बार पढ़ना। हेस्केल त्याचा 36 अध्याय त्याचा 26-27 वचन वाचा। मैं तुमको नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा और तुम्हारे जेनों में से पत्थर का हृदय निकाल कर तुमको मांस का हृदय दूंगा। मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर ऐसा करूंगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उनके अनुसार करोगे। देखिए अभी ये काम मतलब एक मसीह जीवन प्रभु के हित के अनुसार चलने वाला एक जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे जगणारं जीवन आहे। अभी हमारे में क्या क्या प्रभूने मला बदलाव किया आणि आपल्यामध्ये प्रभूने काय काय रूपांतर केलं। प्रभू इस वजन के द्वारा हमें पहले बार या वजन के द्वारा धोता है या वजन हमें सुनाता है। आणि सगळ्यात पहिले प्रभू त्याचं वचन आपल्याला सांगतो किंवा या वचन रूपी आपल्याला तो जलस्नान करतो। 25 वचन में लिखा है आणि त्याच्या 25 वचनामध्ये लिहिलंय मैं उन पर शुद्ध जल छिड़काऊंगा आणि मग त्यांच्यावर मी शुद्ध पाणी शिंपडेल। कोणता वचन? कोणता जल हो? आणि ते जल कुठलं आहे? योहन्ना 15 कधी? योहन्ना 15 अध्याय त्याचं तिसरं वचन। ये वचन या ये जल छिड़काने से शुद्ध होता है। आणि हे वचन जे आहे शिंपडल्याने मनुष्य शुद्ध होतो। मी बोला मैं शुद्ध जल छिड़काऊंगा आणि एझकेल मध्ये असं म्हटलं की मी शुद्ध पाणी शिंपडेल वो शुद्ध हो जाईल आणि त्यावेळेला तो शुद्ध होईल। मंडळी येशू मसीह बोलता है आणि नवीन कराराच्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो मी वचन तुम सुनने की द्वारा आणि जे वचन मी तुम्हाला सांगत आहे ये तुम्ही ऐकण्याच्या द्वारे ये तुम्हारे ऊपर मैं डालने की द्वारा आणि हे वचन मी तुमच्यावर ओतल्याद्वारे क्या हो गया? काय झालं? तुम्ही शुद्ध हो गया, तुम्ही शुद्ध झाले। ये वचन जो बात आहे आणि ज्या वेळेला हे वचन येतं जो दिल लगा करके वो वचन को स्वीकारता है संपूर्ण हृदयाने ज्या वेळेला वचन तुम्ही स्वीकारता काय होतं मालूम आहे? काय होतं माहिती का? हमारा ये हृदय को प्रभु शुद्ध करता है आणि आपलं हृदय जे आहे ते प्रभु शुद्ध करतो। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। हमारा हृदय कितना पाप से भरा हुआ है आणि आपलं हृदय किती पापाने भरलंय। प्रभुने वहां बोला मैं तुम्हें एक नया दिल दूंगा आणि प्रभुने त्या ठिकाणी म्हटलं मी तुम्हाला एक नवीन हृदय देईल। प्रियो हमारे जीवन में हमारा हृदय को प्रभु क्या करता अपने लघु से धो लेता है आणि प्रभु आपल्या जीवनामध्ये आपलं हृदय जे आहे ते त्याच्या रक्ताने धुतो। हृदय में कितना कपटता और पाप भरा हुआ है आणि हृदयामध्ये किती कपटपणा आणि पाप भरलेला आहे। प्रभु येशू ख्रिस्त के लघु हमारा सारे पापों को धोकर शुद्ध करता है आणि प्रभु येशू ख्रिस्ताचं रक्त आपले सगळे पाप धुवून शुद्ध करतो। पहिली बात प्रभु ने हमारे हृदय को धो लिया आणि पहिली गोष्ट प्रभूने आपलं हृदय धुतलं। हे प्रभू बोलताय की प्रभू एक नया आत्मा देगा आणि दुसरं म्हणतो प्रभू की एक नवीन आत्मा तो देईल। ओ कोणती आत्मा आहे आणि तो कुठला आत्मा आहे? ओ हमारी आत्मा आणि तो आपला आत्मा आहे। मनुष्य की आत्मा? तो मनुष्याचा आत्मा आहे। मनुष्य की आत्मा नया बनाया आणि मनुष्याचा जो आत्मा आहे त्याला नवीन बनवलं। हे जो नया बनाया वामर सब जीवन का व्यवहार आहे आणि नवीन ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी जीवनाचा व्यवहार आहे। जो प्रभूने क्या किया हमारा आत्मा को नया बनाया आणि प्रभूने काय केलं की आपला आत्मा जो मेलेला होता त्याला नवीन बनवलं। हम उसी अवस्था में जन्माही था आणि त्याच अवस्थेमध्ये आपला जन्मच होता। जन्म से वो आत्मा मरा हुआ था आणि जन्मापासूनच आपला जो आत्मा आहे तो मेलेल्या अवस्थेमध्ये होता। एफेसियों उसका दुसरा अध्याय का पहला वचन आपको सुपरिचित है। इपिस्काराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं पहिलं वचन तुम्हाला सुपरिचित आहे। जो अपने अपराधों और पापों के कारण मरे हुए थे। देखा प्रभु ने हमको जिलाया
आणि प्रभु ने अपने जीवंत केलं, हमारे आत्मा को जिलाया, आपले आत्म्याला जीवंत केलं। अभी प्रभु का कार्य वो आत्मा में संभव है और आत्मा के द्वारा प्रभु के साथ अभी संपर्क कर सकता है। आणि प्रभुचा कार्य जे आहे त्या आत्म्याच्या द्वारे शक्य आहे आणि त्या आत्म्याच्या द्वारे प्रभुशी आपण संबोधित करू शकतो। देखिए हमारा हरेक काम हमारी आत्मा में होता है आणि प्रत्येक काम आपल्या आत्म्यामध्ये होतं। परंतु हमारा नया जन्म पाया हुआ लोगों में प्रभु की आत्मा हमको एक प्रकार मदत भी करता है आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांमध्ये देवाचा आत्मा आपल्याला एक प्रकारे सहाय्य सुद्धा करतो। हम करता है हमारी आत्मा में आणि करतो आपण आपल्या आत्म्यामध्ये, अपनी आत्मा में सारे काम करना आणि आपल्या आत्म्यामध्ये सगळे काम करा। पर उस बात में पवित्र आत्मा में मदत करेगा आणि त्या गोष्टीमध्ये पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करेल, अभी आत्मा अगुवाई करेगा आणि आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल। अभी वहां प्रभु का वचन क्या बोलता है आणि त्या ठिकाणी प्रभुचं वचन आपल्याला काय सांगतं, उस नया हमें आत्मा दिया वो नया आत्मा में प्रभु की आत्मा आएगा आणि तो जो नवा आत्मा दिला त्याच्यामध्ये प्रभुचा आत्मा येईल। प्रभु ने कहा वहां क्या बोला आणि प्रभु ने त्या ठिकाणी काय म्हटलं, मेरा आत्मा मेरा आत्मा तुम्हारे भीतर देगा आणि माझा आत्मा मी तुमच्या मध्ये देईल। प्रभु की आत्मा हमारे में रहने के लिए हमारी आत्मा को नया बनाया आणि प्रभुचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये राहण्याकरता प्रभु ने आपला आत्मा नवीन बनवला। वो मरा हुआ अनुभव में प्रभु की आत्मा नहीं रह सकता आणि त्या मेलेल्या अवस्थेमध्ये जो आपला आत्मा राहायचा त्या अवस्थेमध्ये प्रभुचा आत्मा येऊन तिथे राहू शकत नाही। इसलिए प्रभु ने हमें हमारे आत्मा को नया बनाया या उसको जिंदा किया आणि म्हणूनच प्रभु ने काय केलं, आपला जो आत्मा आहे त्याला जिवंत केलं और प्रभु की आत्मा हमारे में आया आणि देवाचा आत्मा आपल्या मध्ये आला। और प्रभु क्या बोलता है आणि प्रभु काय म्हणतो, उस आत्मा क्या करेगा आणि तो आत्मा काय करेल, प्रभु की विधियों में हमें चलाएगा आणि प्रभुच्या नियमानुसार त्याच्या मार्गावर आपल्याला तो चालवे, प्रभु की मार्ग में हमें चलाएगा आणि प्रभुच्या मार्गामध्ये तो आपल्याला चालवे। वो आत्मा हमेशा हमारी आत्मा के साथ रहेगा आणि तो आत्मा नेहमी आपल्या आत्म्यासह राहील। नए नियम की मंडली ने उधार पाए हुए लोगों के साथ कभी भी प्रभु की आत्मा हमें छोड़कर नहीं जाता आणि नवीन कराराच्या मंडळीच्या मध्ये असणारा देवाचा आत्मा कधीही आपल्याला सोडून जात नाही। पुराणनियमे आत्मा आता जाता था आणि जुन्या करारामध्ये आत्मा जात येत असे, हमेशा जात रहने देता आणि नेहमी सोबत राहत नसे। लेकिन हमारे साथ जो है आणि आपल्या सोबत जो आहे, ये जो नया जन्म पाया लोगों में आणि नवीन जन्म झालेला लोकांना हमेशा साथ रहेगा आणि नेहमी सोबत राहील। सच में आपका उद्धार हुआ है तो आणि खरोखर तुमचं तारण झालेलं आहे तर आपका उद्धार होना, नया जन्म होना, पाप क्षमा होना, ये तीनों एक बात है, हमेशा ये अंडरस्टैंडिंग रहना आणि तुमच्या पापांची क्षमा होणं, तुमचं तारण होणं आणि तुमचा नवा जन्म होणं या तिन्ही गोष्टी एक आहे हे जरा समजून घ्या। ऐसा व्यक्ती, असा व्यक्ती ओ किसी कारण ओ नरक में नहीं जाएगा आणि असा व्यक्ती कुठल्या कारणाने नरकामध्ये जाणार नाही। इसी कारण आपका नया जन्म हुआ की ये पक्का करना आणि म्हणूनच तुमचा नवा जन्म झालेला आहे का नाही हे तुम्ही दृढ करा। अभी नया जन्म पायो व्यक्ती आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती, वो व्यक्ती के जीवन में प्रभु की आत्मा उसको हर सच्चाई में चलाएगा आणि त्या व्यक्तीला प्रभु त्याच्या प्रत्येक सत्याच्या मार्गावर चालवेल। अभी योहाना 14 अध्याय का 16 वचन, योहान 14 अध्याय त्याचं 16 वचन, पिता से विनती करूंगा और वह तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे। अभी बात ये सहायक बोले तो पवित्र आत्मा, वो पवित्र आत्मा हमेशा हमारे साथ रहेगा आणि हा जो सहायक म्हणजे पवित्र आत्मा नेहमी आपल्या सोबत राहील, एक बड़ी बात है आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। और वो क्या करेगा आणि तो काय करेल, उसका सोनक है योहान त्याचा 16 अध्याय त्याचं 13 वचन, सांगेल वो जबरदस्ती आपको नहीं चलाएगा आणि तो बळजबरी तुम्हाला नाही ओढणार। आपका काम है आत्मा का अधीन होना आणि तुमचं काम है त्या आत्म्याला समर्पित होणं। आपको समझ में आ रहा है, लक्षात येत आहे का? आमेन। देखो आपको अगर आत्मा में आपको भरने की इच्छा है, तुम्हाला आत्म्यामध्ये भरायची इच्छा आहे तर एक लिटर का जे पर प्रभु 2 लिटर उंडेले ऐसा नहीं आणि 1 लिटरची गरज असताना 2 लिटर प्रभु ओतेल असं नाहीये। आपका भरपूरी का अनुभव कब आएगा आणि आत्म्यामध्ये भरपूरीचा अनुभव केव्हा येणार? तुम्ही बोलता है से आत्मा मिलेगा, मागणे वालों को प्रभु आत्मा कितना अधिक देगा उसका अर्थ क्या है? आणि मागणाऱ्यांना प्रभु आत्मा विपुलतेने दे
देईल याचा अर्थ काय आहे? आत्मा आपको पहले एक किलो दिया था, अभी दो किलो दिया, ऐसा है क्या? आणि आत्मा तुम्हाला पहिले एक किलो दिला नंतर दोन किलो देईल असं आहे का? ऐसा नहीं, असं नाही। आप जितना प्रभु के अधीन हो, आत्मा का अधीन हो जाता है, आणि जेवढं जास्त तुम्ही त्याच्या आत्म्याच्या अधीन होता उतना अधिक आपके अंदर भरपूरी हो जाता है, जेवढं जास्त तुमच्या मध्ये तो भरला जातो। आमेन। आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे? आपको आत्मा, जो आत्मा मिला है वो एक व्यक्ति है प्रियो, वो मतलब उसका अधीन हो जाना हमारे कर्तव्य। आणि आत्मा जो एक व्यक्ति है त्याच्या अधीन होणं गरजेचं आहे। हे पाणी या ढाल डालता ऐसे कुछ ढालने वाला बात नहीं, आणि हे पाणी वगैरे टाकता अशी काही गोष्ट नाहीये। हो आचार्य जी, मी समजू, खूप चांगल्या प्रकारे समजा। तो जो भी व्यक्ति जो प्रभु के नया जन्म पाया है, आणि ज्या व्यक्तीचा नवा जन्म झालाय उसमें आनंद जीवन है, आणि त्याच्यामध्ये सर्वकालिक जीवन आहे। वो आनंद जीवन कहां पर है? आणि ते सर्वकालिक जीवन कुठे आहे? उत्तर में है, आणि ते पुत्रामध्ये आहे। समझ में आ रहा है ना? लक्षात आलं ना? इसका ना उत्तर की अधीन रहेगा या प्रभु की अधीन रहेगा तो आप पवित्र आत्मा का कंट्रोल में है। आणि जर तुम्ही पुत्राच्या अधीन राहाल तर मग पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहे। प्रभु की जीवन में जीने वाला एक व्यक्ति बन गया, आणि प्रभुच्या जीवनामध्ये जगणारा एक व्यक्ति झाले। इसलिए ना जो सच में प्रभु के आगमन में जाने वाले लोगों के एक खूबी, आणि प्रभुच्या आगमनामध्ये उचलल्या जाणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य, हमेशा आत्मा का अधीन रहकर के प्रभु की जीवन में जीवन बिताएगा। आणि तो नेहमी आत्म्याच्या अधीन राहून प्रभूच्या जीवनाच्या द्वारे जीवन जगेल। अभी हमारे में कितना जीवन है? आणि आता आपल्या मध्ये किती जीवन आहे? मतलब अभी हमारे में तीन जीवन है। आणि आता आपल्या मध्ये तीन प्रकारचे जीवन आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ये भी कई लोग पहली बार सुन रहे, आणि हे सुद्धा काही लोक पहिल्यांदा ऐकत आहे, है ना? ये एक एक जीवन एक एक जगह में रहता है, आणि एक एक जीवन एक एक ठिकाणी राहत। अमर में कितना भाग है? आपल्या मध्ये किती भाग आहे? तीन भाग है। तीन भाग आहे, ये तो आप लोगों को समझ में आ गया। आणि हे तो तुम्हाला समजलं? हाँ, ये एक एक भाग में एक एक जीवन रहता है, आणि एक एक भागामध्ये एक एक जीवन राहत। तो मतलब हमारा शरीर में कौन सा जीवन रहता? आपल्या शरीरामध्ये कुठलं जीवन राहत? शैतानी जीवन, सैतानाचं जीवन। अरे, प्रभु को ग्रहण करने के बाद शैतानी के जीवन कैसे रहेगा? आणि प्रभूचा स्वीकार केल्यानंतर सैतानिक जीवन कसं राहणार? काही बार लोक बोलतात ना, ज्योती आ गया तो अंधकार कैसे रहेगा? आणि मग प्रकाश जर आला तर मग अंधकार कसा काय राहील? यही तो सच्चाई का ज्ञान का कमी है, आणि हेच तर सत्याच्या ज्ञानाची कमतरता आहे। ये शरीर में कोण रहता? आणि या शरीरामध्ये कोण राहतो? शैतान। देखो, माला आत्मा में भरा हुआ प्रेषित पौलुस बोलता है, आणि आत्म्या मध्ये भरलेला प्रेषित पौलुस म्हणता है, रोमियो के पत्र उसका 7 अध्याय है, उसका 14 से 20 तक वचन पढ़ता है। रोम त्याचा 7 अध्याय 14 ते 20 वचन। हां, शरीरामध्ये देखा। तो हम इसलिए रोमियो में हमने जो 8 अध्याय में पढ़ा था 13 वचन में, रोम 8:13 मध्ये जे आपण वाचलं होतं कि यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे। हाँ, देखा, क्योंकि शरीर के अनुसार जीवन बिताने वाला पाप में जीवन बिताता है, उसको मृत्यु मिलेगा। आणि शरीराच्या अनुसार जीवन जगणारा पापामध्ये जीवन जगतो आणि त्याला एक दिवस मरण येईल। शरीर के अनुसार जीने वालों को आत्मिक बातों को कोई परवाह ही नहीं, आणि शरीराच्या अनुसार जीवन जगणाऱ्या लोकांना आत्मिक गोष्टीची काही काळजी नाही। वजन पडो ना पडो, प्रार्थना करो ना करो, सगरी में जाओ ना जाओ, कोई फर्क नहीं पडता। आणि वचन वाचा नका वाचू, प्रार्थना करा नका करू, संगतीमध्ये जा नका जाऊ, त्यांना काही फरक पडत नाही। चिंता येतो, तुम्ही जिवंत आहात तर खाणं नाही खायगा तो, आणि तुम्ही जर जेवणच नाही केलं तर काय होणार? पेलेगिन हो जाता, आणि तुम्ही दुर्बल होता। प्रियो, नया जन्म पाया हुआ व्यक्ति संगति को लापरवाही करता है, वो कभी भी भीतरी मनुष्य में मेल प्राप्त नहीं कर पाए। आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती जर संगती संबंधाने निष्काळजीपणा करतो तो कधीही बल संपादन
करू शकणार नाही. और जब आप बलहीन पात्र आहे तो प्रभु आपको कभी इस्तेमाल भी नहीं करेगा. आणि तुम्ही जर एक दुर्बल पात्र आहे तो प्रभु तुम्हाला कधी उपयोगात आणणार नाही. बहुत बड़ी बात आणि खूप मोठी गोष्ट आहे. इसको बोलो शरीर में पाप रहता है. याचा अर्थ शरीरामध्ये पाप राहतो. और हमारा जो प्राण में आणि आपला जो जीव आहे त्याच्यामध्ये अपना स्वयं देता है. आणि आपला स्वतः राहतो. अपना ये स्वयं जो है ना बहुत खतरनाक है. आणि आपला जो मीपणा आपला जो स्वयं आहे तो खूप भयंकर है. ये स्वयं को मारना वो स्वयं बोलेगा तो एक गोलियत है. आणि स्वयं म्हटलं तर एक गोलियत आहे. साधारण रीतीने सब डर जाएगा. आणि साधारण रीतीने सगळे लोक घाबरतील. काही लोक बोलतात मी कोण आहे तुमको मालूम है क्या. आणि म्हणून काही लोक मानतात ना तुला माहिती आहे का मी कोण आहे. आणि तो खूप भयंकर आहे. हे स्वयं इतना जल्दी मरता नहीं. आणि आज स्वयं लवकर मरत नाही. इसलिए ये शरीर को ये स्वयं साथ देने के कारण उन लोग बहुत प्रफुल्लित होकर के आगे बढ़ते हैं. आणि मग शरीर जे आहे त्या स्वयंला साथ दिल्यानंतर ते खूप सामर्थ्यशाली होऊन पुढे जातात. इसलिए जो स्वयं में जो चलता है इसलिए सुमना दीदी वचन 14:12-25 दोनों में बोला है कभी एक मार्ग इंसान को अच्छा देख पड़ेगा आखिर में स्वर्ग मिलेगा ऐसा क्या. हाँ मृत्यु मिलेगा. आणि म्हणूनच नीतिसूत्र त्याचा 12:14-25 या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेले आहे की आता मार्ग मनुष्याला चांगला वाटतो पण त्याच्या शेवटास त्याला मृत्यू पथच मिळतो. आपली मार्ग मे कभी नाही चलना. मित्रांनो आपल्याला चांगला वाटणाऱ्या मार्गामध्ये आपण कधी चालायचं नाही. हमारे जीवन में हमने येशू मसीह को प्रभुत्व दिया है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला प्रभुत्व दिलं आहे का. इसलिए प्रभु कहां रहता है. आणि म्हणूनच प्रभू कुठे राहतो. आत्मा आपल्या आत्म्यामध्ये. दुसऱ्या तिमोथी 4:22 मे लिखा आहे. दुसरं तिमोथ्याला पत्र 4:22 लिहिले. प्रभू की आत्मा हमारे आत्मा के साथ है. आणि देवाचा आत्मा आपल्या आत्म्यासह आहे. प्रभू की आत्मा हमारे आत्मा के साथ है. आणि प्रभूचा आत्मा आपल्या आत्म्यासह आहे. और आत्मा आत्मा का वाणी सुनता है. आणि आत्मा आत्म्याची वाणी ऐकतो. इसलिए प्रभू की आत्मा क्या कह रहा है हम अपने आत्मा में सुन करके उसके अनुसार चलना तभी एक आत्मिक जीवन है. आणि म्हणून प्रभूचा आत्मा आपल्या आत्म्यासह काय बोलत आहे हे आपण आत्म्यामध्ये राहून ऐकायचं आणि त्याच्या अनुसार चालायचं ते आहे आत्मिक जीवन. ऐसा चलने वाले लोग है मनप प्रभु का जीवन में जीता है. आणि अशा प्रकारे चालणारे लोक जे आहे ते प्रभूच्या जीवनामध्ये जगणारे लोक. ऐसा लोक बारे में कोलोसियों 3:4 में पडता है. अशा लोकांसंबंधाने कलसीकराचं पत्र 3:4 दिलंय. देखा मसीह हमारा जीवन. मसीह हमारा जीवन बनना. मसीह के जीवन से जीना. ऐसा जीने वाले लोगों को क्या होगा. प्रकट होगा. तब तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे. देखा समझ में आ रहा है. कौन प्रभु का साथ जाएगा. आणि प्रभु सोबत कोण जाणार. येशू मसीह हमारा प्रभु बनकर आया. आणि येशू ख्रिस्त आपला प्रभु होऊन आला. और येशू मसीह हमारे जीवन भर करके वो जीवन में हम जीता है. आणि येशू ख्रिस्त आपला प्रभु आहे त्या जीवनामधून आपण जीवन जगतो. लक्षात येत आहे का. प्रियो अगर हम अभी भी अपना स्वयं में जीते हुए तो वो आएगा मैं जाएगा बोलकर स्वप्न देखते रहेगा तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा. येशू ख्रिस्त जो जीवन आहे ते जीवन आपल्यामध्ये आलं आणि त्या जीवनाच्या द्वारे जर आपण जगतो तर निश्चित स्वर्गात जाऊ. पण आपण जर आपल्यामध्ये असणारा जो स्वयं आहे त्या स्वयंच्या आधारे जर जीवन जगतो तर निश्चितच नरकात जाऊ. थोडस समजलं का. विषय सरळ आहे तो भी थोडा आत्म्याच्या सहाय्याने तो समजायला मुश्किल आहे. आणि विषय जरी सरळ असला तरी आत्म्याचं सहाय्य नाही तर समजणार नाही. एक व्यक्ती यदि प्रभु की आत्मा नहीं है तो प्रभु के लिए जीवन नहीं मिला सकता. प्रियो आणि एका व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा नाही तो प्रभु करता आपलं जीवन नाही देऊ शकत. क्योंकि मनुष्य की अवस्था क्या है. कारण मनुष्याची अवस्था काय आहे. 51:5 आणि स्तोत्र 51 त्याचं 5 एक मैं अधर्म के साथ उत्पन्न हुआ और पाप के साथ अपनी माता के गर्भ में पड़ा. देखा इसका मतलब हम बाहर आने से पहले ही हमारा अवस्था क्या. पाप की अवस्था है. आणि आपण आईच्या उदरातून बाहेर येण्याच्या अगोदरच आपण पापी होतो. आपले पापाची अवस्था आहे. प्रियो हो कितनाही अच्छा सोच करके अच्छा करे तो भी प्रभु का दृष्टी में वो पापी है. आणि एखाद्या मनुष्याने कितीही चांगला विचार केला तरी देवाच्या दृष्टीने तो पापी आहे. इसलिए नया जन्म के बारे में उपदेश देने के समय में निकोदेमोस को प्रभु कहता है
जो शरीर से जन्मा वो शरीर है। नवा जन्म संबंधाने येशू ख्रिस्त निकोदमसला उपदेश देताना अशा प्रकारे म्हणतो, जो शरीरापासून जन्मला तो शरीर आहे। योहाना 3 कचे अपोशीर्वाद मालूम है। योहान त्याचा 3 अध्याय 6 वचन तुम्हाला ठाऊक आहे। प्रियो ऐसा लोग कभी प्रभु के राज में नहीं जाएगा। आणि फ्रेंडो असे लोक कधी प्रभूच्या राज्यामध्ये नाही जाणार। अरे पगला करंदी 15 अध्याय का 50 वचन में लिखा है। पहिले करंदी कराचं पत्र 15 अध्याय त्याच्या 50 वचनामध्ये लिहिले, मांस और लघु कभी भी परमेश्वर के राज का वारिस नहीं होगा। आणि मांस आणि रक्त कधी देवाच्या राज्याचे वारिस नाही होऊ शकत। इसलिए प्रियोम जरूर हमें नया जन्म पाना ही है। आणि म्हणूनच प्रियनो आपल्याला नवा जन्म प्राप्त करायचाच आहे। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। आज भी जो नया जन्म पाया बोल करके बपतिस्मा ले करके आज भी प्रभु में लिया हुआ आपका जीवन में आप सोचिए, क्या आपने वास्तव में नया जन्म पाया? आणि आजही नवा जन्म प्राप्त झाला आणि म्हणून प्रभु मेजामध्ये सहभागी झाले, खरोखर तुम्ही एक स्वतःला पडताळून बघा, खरोखर तुमचा नवा जन्म झालेला आहे का? अगं मालूम आहे, जो नया जन्म पाया वो व्यक्ति आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ति पहिली बात तो पाप नहीं करता। पहिली गोष्ट तो पाप करत नाही। ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका। पहिले योहान उसका 3 अध्याय का 9 वचन। पहिले योहान 3 अध्याय त्याचं 9 वचन। देखा पाप नहीं करता क्योंकि उसका बीज उसमें बना रहता है और वह पाप कर ही नहीं सकता। वाह वाह वाह, देखा वो वचन सुना आपने, ये वचन ऐकले। अरे अभी भी मनमानी में जी करके पाप को पानी की नाई बीते हुए आकर के बोलता है, मैंने उधार पाया डुबकी लिया इसलिए मैं मेच ले रहा हूँ, मूर्ख के कुछ भी ना परखते हुए प्रभु को कोई प्रभुता नहीं, मंडली जीवन का अर्थ नहीं समझता, मनमानी के जीवन बिताता, ये खाने वाला क्या करता है प्रियो? दिंड खाता पीता है। आणि अजूनही आपण म्हणतो की माझा नवा जन्म झाला आणि येऊन प्रभु मेजा मध्ये आपण हात घालतो, पण आपल्या जीवनाचं जे प्रभुत्व आहे ते प्रभूला नाहीये। पाप जे आहे ते पाण्याप्रमाणे पीत आपण जीवन जगत आहोत, मंडळीला महत्व नाहीये। एक पवित्र जीवना संबंधाने कुठल्या प्रकारची ओढ किंवा आस नाहीये, आणि तरी सुद्धा येऊन जर आपण प्रभू मेजा मध्ये सहभागी होत आहे त्यावेळेला काय होत आहे, आपण दंड जे आहे तो स्वतःवर ओढावून घेत आहे। त्यावर क्या बोला या ठिकाणी काय म्हटलंय? जो कोई प्रभू से जन्म आहे या नया जन्म पाया आहे, ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला आहे, तो पाप नाही करता, तो पाप करत नाही, ओ उसमें पाप नहीं होता ऐसे नहीं बोला, आणि त्याच्या ठाई पाप होत नाही असं नाही म्हटलं। बात समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? प्रियो हमारे जीवन में बहुत से पाप होता है। आणि प्रियो आपल्या जीवनामध्ये पुष्कळ पाप होतात, लेकिन जाणबूझ करके कोई पाप नहीं करता। आणि जाणूनबुजून कुठलं पाप आपण करत नाही। हो सावधान रहना, आणि खूप सावध रहा। आणि कितनी बार इस दुनिया में जब तक हम शरीर में है हमसे पाप होता है। आणि या जगामध्ये जोपर्यंत आपण शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या शरीराच्या द्वारे पाप होतो, लेकिन तुरंत पवित्र आत्मा में याद रहेगा। आणि लगेच पवित्र आत्मा आपल्याला आठवण करून देईल। आपण क्या करेगा त्यावेळेला काय करणार? अरे ये जो मैंने किया गलत किया, आणि मी जे काय केलं ते चुकीचं केलं, तुरंत उसको पछतावा आएगा। आणि लगेच त्याला पश्चाताप होईल और होएगा, आणि तो रडेल, प्रभु मेरे से गलती हुआ, आणि प्रभु माझ्याकडून चूक झाली, हो मुझे माफ करो, आणि प्रभु मला क्षमा कर। देखो मैं आपको बोल रहा, हम लोग हमारे पाप क्षमा पाया परंतु पाप का उपस्थिति हमारे चारों तरफ है। आणि आपल्याला पापांची क्षमा मिळाली पण पाप प्रभु आपल्या चौबाजूने आहे। पाप का उपस्थिति पाप चारों तरफ है। पाप जे आहे ते आपल्या चहूबाजूने आहे, कभी भी हमें अटॅक कर सकता है, आणि ते कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो। मैंने कई बार आपको एक अनुभव बताया, आणि पुष्कळ वेळा आपण तुम्हाला एक अनुभव सांगितला। तंबाखू खाने वाले व्यक्ति, आणि हा जो तंबाखू खाणारा व्यक्ती, ओ प्रभु में आया वो सब छूट गया, आणि प्रभु मध्ये आला ते सर्व काही त्याने सोडलं। परंतु वो पेंटर था, तो एक पेंटर होता, तो पेंटर का काम करते करते एक जगह पर एक अलमारी इधर कर रहा था, अलमारी के अंदर से एक बुढ़िया गिर गया। आणि तो पेंटिंग करत असताना तो कपाट बाजूला करत असताना तिथून एक पुडी खाली पडली, गलती से उसने क्या किया, आणि चुकून त्याने काय केलं, वो पुराना वो आदत का थोडा उसको तोड करके अंदर डाल दिया, आणि मग त्याच्या जुन्या सवयीप्रमाणे थोडस त्याने घेऊन खाल्ली। परंतु क्या हुआ, लगेच काय झालं, पवित्र आत्म्याने उसको बताया, आणि पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं, आणि तू हे चुकीचं केलं, गलत किया, तू चुकीचं केलं, वो रोने लगा, तो रडू लागला। एक बात आहे,
अनेक गोष्ट है। पवित्र आत्मा क्या करता है? पवित्र आत्मा काय करतो? हमारा गलती को आसास दिलाता है आणि आपल्या चुकीची जाणीव करून देतो। आज बहुत लोग जीवन में कितना भी गलती करो उनको कुछ आसास नहीं आणि आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी कितीही चुका करा त्यांना त्याची जाणीव नाही। एक ही उसका उधार नहीं हुआ, एकच त्याचा तारण नाही झालं। नहीं तो वो पाप करते करते प्रभु का बहुत बार चेतावनी मिला, वो सुधरा नहीं, आखिर में प्रभु ने उसको त्याग दिया। आणि मग नाही तर दुसरी गोष्ट आहे की त्याला पाप करत 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 एवढं पाप केलं की प्रभु त्याला सांगून सांगून त्याला सोडून दिलं, अशा प्रकारच्या तारण नष्ट झालेल्या अनुभवामध्ये। बहुत मला बहुत बहुत ध्यान से सुनना पे आणि खूप लक्ष देऊन ऐका प्रियांनो। उसने आत्मा को शोकित करके आणि पवित्र आत्म्याला त्याने शोकित करून अभी आत्मा उसे वाद विवाद करना छोड़ दिया आणि पवित्र आत्म्याने त्याच्याशी वाद विवाद करणं सोडून दिलं। उसका प्राण का उदार नष्ट किया आणि त्याने आपल्या जीवाचं तारण नष्ट केलं। समझी में आ रहा है? लक्षात आलंय? आत्मा का उदार नहीं, आत्म्याचं तारण नहीं, प्राण का उदार नष्ट किया, जीवाचं तारण त्याने नष्ट केलं। थोड़ा बहुत ध्यान से समझने वाली बात है आणि थोडं खूप जास्त समजून घेणारी ती गोष्ट आहे। आत्मा का उदार हमने एक शब्द में पाया था और उसमें हमारा कोई भी कार्य उस पे आधार नहीं आणि आत्म्याचं तारण एका क्षणामध्ये आपल्याला मिळालेलं होतं आणि त्याच्यामध्ये दुसरं कोणाचं कार्य नाही। प्राण का उदार आणि जीवाचं तारण उसमें हमारा कुछ कर्तव्य है आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःच काही कर्तव्य आहे। इसमें हमें सावधान रहना आणि याच्यामध्ये आपण सावध राहायचं। जो भी नया जन्म आया है आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला आहे रोज आपला प्राण के उदार में बढ़ना है आणि त्याला दररोज आपल्याला जीवाच्या तारणामध्ये वाढायचं आहे। वो कभी भी उसको पाप का भात आएगा तो भी उसे वो दूर रहेगा आणि पापाची गोष्ट आली तरी सुद्धा तो त्याच्यापासून दूर राहील। वो पहिला योहान 5 अध्याय 18 वचन पढ़ना। पहिला योहान 5 अध्याय 18 वचन वाचा। हाँ देखा, पर वो पाप से अपने आप को बचाया रखता है आणि जो देवापासून जन्मलेला आहे तो आपल्या स्वतःला पापापासून वाचून ठेवतो। पाप नहीं करता इतने नहीं आणि केवळ पाप करत नाही असं नाही, वो अपने आप को ऐसे बातों से बचा कर रखता है आणि आपल्या स्वतःला अशा गोष्टी पासून वाचून ठेवतो। आपको मालूम है ये जो बर्फीला इलाका में एक घरगोस ऐसा एक जीवी रहता है उसका बाल बहुत मूल्यवान है। खरगोश का जैसा सही उतना बड़ा साइज का उसका बाल बहुत सफेद रहता है, जैसा बर्फ का सफेद है ना ऐसा सफेद रहता है। उसका बाल का बहुत दाम है, उसका बहुत दामी चीज बनाता है। तो उसको पकड़ने के लिए वो क्या करता है, वो कभी भी गंदगी में नहीं जाता। वो क्या करता, इसको भगाते भगाते वो अपने घर के और भागेगा। तब क्या होगा, वो घर के सामने उन्होंने क्या करेगा, वो घर के चारों तरफ गंदगी लगा कर रहेगा। तो ये जीवी भागते भागते अपने घर में आएगा, घर के पास गंदगी लेकर के उधर बैठ जाएगा। वो मारे बोलेगा, मैं गंदगी होने से अच्छा मुझे मरना है, मुझे गंदगी लेने से अच्छा दुश्मन तू मुझे मार दो, लेकिन मैं गंदगी लेकर के मैं घर में नहीं जाऊंगा। मतलब आपको ऐसा है प्रभु का जन। आणि ज्या प्रमाणे बर्फ एवढा पांढरा शुभ्र आहे तशा प्रकारे पांढरा शुभ्र असलेला सशा सारखा दिसणारा एक प्राणी आहे, तो प्राणी काय आहे, त्याच्या एक तत्व आहे जीवन जगण्याचं की तो घाणीमध्ये कधी राहत नाही आणि मग त्याला पकडण्याकरता काय करतात, त्याच्या घराच्या आजूबाजूला सगळी घाण लावून ठेवतात आणि मग जसा तो तिथे प्रवेश करतो त्यावेळेला तो पाहतो की या ठिकाणी एवढी घाण आहे आणि मला पण लागली आहे आणि मग तो असं म्हणतो की अशा प्रकारे या घाणीमध्ये जीवन जगण्यापेक्षा मी शत्रूच्या हातामध्ये माझा जीव गेला तरी चालेल अशा प्रकारे तो समर्पित करतो, पण त्या घाणीमध्ये जीवन जगायला तो तयार होत नाही। अशाच प्रकारे नवा जन्म प्राप्त झालेला एक मनुष्य आहे की त्याचा नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर तो त्या घाणीमध्ये जीवन जगू शकत नाही, जर त्याला त्याच्या करता आपल्याला जीव द्यावा लागला तरी चालेल पण तो घाणीमध्ये जीवन जगत नाही। प्रियो प्रभु का वचन गाता है, प्रियानो देवाचं वचन सांगतो। जो लोग पापा सो पाला पाला योहन्ना 5:18 पढ़ना। हम जानते हैं कि
देखा दुष्ट को छूने का मौका नहीं देता और दुष्टाला स्पर्श करने की संधि नहीं दे। ये जीवी किसी कारण उसमें वो गंदगी लगने नहीं देता और हाँ जो जीवी है कुठले ही कारण ने ती घाण लाऊ देत नहीं। बोलता है कि अगर मैं घर में घुसेगा तो मेरे मेरे मतलब बाद में वो गंदगी लगेगा। मैं घर में जर घुसलो तो माजा केसान ती घाण लगे। वो बिल्कुल बोलता है कि नहीं मैं मरने के लिए तैयार है। तो मन तो नहीं मैं मरा तैयार है। देखो प्रियो वो प्राणी में गंदगी लगने में इतना नफरत है तो नया जन्म पाया हुआ उदार पाया हुआ एक प्रभु का जन को कितना अधिक महत्व होना चाहिए। प्राण मध्य घाट लगर एवडा दोष द्वेष वाटतो तो तारण प्राप्त लोकांना पापा संबंधाने किती जास्त द्वेष वाटायला पाहिजे। आज हमारे जीवन कैसा है प्रणो? आज आपलं जीवन कसं आहे? आज प्रभु की दृष्टि में हमारे जीवन कैसा है? आज प्रभु की दृष्टि में आपलं जीवन कसं आहे? सही में मैं नया जन्म पाया है तो पवित्र आत्मा में छोटी छोटी बातों में भी याद दिलाता है तू ये जो करता है अच्छा नहीं गलत है तो वो उस बात पे कदम नहीं बढ़ाएगा। आणि आपला नवा जन्म झाला आहे तर पवित्र आत्मा आपल्याला वावलं पावलं वेळोवेळी सांगतं की तू जे काय करत आहे चांगलं नाही आहे पाप आहे आणि मग ते आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करत राहील। मी आज वो सब्जेक्ट को यामरे रुकता है आणि तो विषय या ठिकाणी मी थांबत आहे। अगला पाप का छुटकारा वो विषय पर अभी हम आया नहीं आणि पापापासून मुक्ती किंवा पापाची मुक्ती या विषयावर अजून आपण आलो नाही। अभी आपको नया जन्म का बात मैं समझता हूँ सरल रूप में आपको समझा होगा। आणि नवा जन्माची गोष्ट मला असं वाटतं की सरळ रीतीने तुम्हाला समजली असेल। अभी इसका दुसरा पॉइंट रहेगा पाप का छुटकारा आणि त्याचा दुसरा मुद्दा राहील पापाची मुक्ती। ये बहुत अच्छी तरह सरल रूप में आपको समझने के लिए इतना थोड़ा विस्तार से मैं बता रहा हूँ। आणि हे सरळ रीतीने समजण्याकरता तुम्हाला विस्तार रीतीने सांगत आहे। अभी आपण मानव मैंने लाया हुआ मानव ये चार पन्ने का इतना हुआ आणि मी आणलेले जे चार पान आहे त्याच्यातल्या फक्त वरच्या चार पाच ओळी झाल्या। समझ में आया ना? लक्षात आलं ना? बाकी विषय में जाएगा तो थोड़ा लंबा विषय है आणि मग पुढच्या विषयामध्ये गेलं तर तो थोड़ा सा मोठा विषय है। देखिए मैं आग्रह करता हूँ आणि मी इच्छा करतो ना मला आप लोग प्रिय अभी आपण एकदम लास्ट मोमेंट में है आणि मी आपण एकदम शेवटल्या त्या क्षणामध्ये आहो। अभी भी जाणो की अजूनही जाणार? अभी भी कितने लोग मला संगती या आराधना सब तुच्छ समझता है आणि अजूनही किती लोक संगती या किंवा आराधनेला तुच्छ समजतात। प्रभु येशू को प्रभुता नहीं देता आणि येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देत नाही। प्रियो वो व्यक्ति का क्या होगा? आणि प्रेरणो त्या व्यक्तीचं काय होईल? आप सच्चा दिल से आज सुबेरे उठने के टाइम पर आपने आत्मा का एक्सरसाइज किया? आणि आज सकाळी उठल्यानंतर आत्म्याचा सराव केला का? मी आपको बोलतो 90% लोग नहीं किया हो आणि मी तुम्हाला सांगतो 90% लोकांनी नसल केला। ये क्या सच में आप किया क्या? आणि खरोखर तुम्ही केला का? वो एखादा लोग ने किया हो आणि एखाद्या व्यक्तीने केला असेल। क्या है आत्मा का एक्सरसाइज? आणि आत्म्याचा सराव काय आहे? हे प्रभु येशू, हे प्रभु येशू मैं आपको प्यार करता हूं, मैं आपको प्यार करता हूँ। कितने लोगों ने सच में बोला? आणि किती लोकांनी खरोखर बोललो? नहीं ना नहीं बोला ना, नहीं बोलले। अगर बोला होता तो वो कितना मला 8 बजे आराधना है तो 10 मिनट पहले जरूर आता। आणि मग जर 8 वाजता आराधना आहे तर 10 मिनिट अगोदर आले असते तो प्रेम करता ना? आणि जर प्रेम करता ना प्रेमी को मिलने के लिए देर करता है क्या? आणि आपला जो प्रेमी त्याला भेटण्याकरता उशीर लावता का? अरे आप मुंह से प्रेम करता है करके बोलता है तुम्ही आपका चाल से आप प्रकट करता है प्रेम नहीं करता। आणि तुम्ही आपल्या तोंडाने जर मान्य करता पण तुम्ही आपल्या चाल चलवणीच्या द्वारे समजता की तुम्ही प्रभूवर प्रेम करत नाही। सच्चाई होईल ना? सत्य तेच आहे। योगी हमारा काम में आने चाहिए आणि आपल्या कामामध्ये ते यायला पाहिजे ना? मसीह तो हमारा काम में होना चाहिए आणि ख्रिस्तत्व आपल्या कामामध्ये दिसायला पाहिजे। हे तर नाही आहे की हम गुप्त रीतीने अंदर छिपा कर रखा है आणि हे तर नाही गुप्त रीतीने आपण आतमध्ये लपवलंय। प्रभु के लिए एक रहस्य चेहरा नहीं है आणि प्रभु करता एक गुप्त असा शिष्य नाही आहे। इसलिए मैं आशा करता हूँ आणि म्हणून मी आशा करतो आप ये वचन को थोड़ा सही रीति में जानो आणि वचन जरा चांगल्या प्रकारे जाणा। एक ही जिंदगी है, एक जीवन है, एक ही मौका है आणि एकच संधी है और जो भी हम प्रभु यीशु मसीह में प्रभु की इच्छा में किया वही हमारा आनंद काल का लाभ है आणि जे प्रभुच्या इच्छेमध्ये आपण केलं तेच सार्वकालिक जीवनाचा फायदा आहे। बाकी सब हमारे लिए नुकसान है, बाकी सगळं आपल्याकरता नुकसान, इसलिए किसी का नुकसान ना हो आणि म्हणून कोणाचं नुकसान होऊ नये। आपको सबको लाभ मिले ये हमारा आग्रह है आणि तुमच्या सगळ्यांचा फायदा हो ही इच्छा आहे। इसलिए प्रभु इन वचनों के द्वारा आपको आगे का दिनों में और भी सावधान लेकर के जीने के लिए सहायता करें आणि म्हणून प्रभु त्याच्या या वचनाच्या द्वारे पुढचं आयुष्य खूप सावधतेने जगण्याकरता सहाय्य करो। प्रभु को सारा महिमा देतो आणि सर्व गौरव प्रभुला देऊ। आमेन आमेन।